तर नमस्कार भाऊ नो स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तर भाऊ नो आज आपण कॉम्बो कन्सेप्ट आणलं कॉम्बो म्हणजे एक प्रकारे नागपंचमी प्लस प्रथम श्रावण सोमवार एकदम खतरनाक कन्सेप्ट आहे आपण इंस्टाग्रामला ही पोस्ट सोडलेली तर त्या पोस्टच्या कमेंटमध्ये भरपूर असे कमेंट आले की दादाजी जीव टेक्स्टला जो काही ग्लो मारलाय तर तो कसा तर त्या सगळ्या गोष्टी आज आपण संपूर्ण डीप आणि डिटेल्समध्ये बघणार आहे भरपूर काही नवीन गोष्टी आहेत आणि भरपूर काही खतरनाक मटेरियल भेटले तुम्हाला शंभर टक्के इझिलीरित्या वापरा आणि खतरनाक बॅनर करा नो प्रॉब्लेम पण त्याचबरोबर या व्हिडिओला डीप प्रेम द्यायचा लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे कमेंट करायचं आहे आणि नक्कीच नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाकी आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला लवकरात लवकर फॉलो आणि जॉईन करा कारण की तिथं आपण मटेरियल्स आणि अपडेट येत असतो बाकी एकवीस तारखेची बॅच फुल्ल झालेली आहे लयदानांचा अजूनही फोन येत आहेत तर माफ्या असावी तर नेक्स्ट बॅच ही पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा लॉन्च होईल काळजी करू नका ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम आला असेल काही तर काही कारणास्तव करता आलं नाही ही बॅच तर त्यांनी पुढची बॅच बिंदाच एक प्रकारे जॉईन करा नो प्रॉब्लेम पुढची बॅच कंटिन्यू होणार आहे त्याची डेट लवकरच अनाऊन्स केली जाईल ओके सगळ्यांनी तयार राहा डिक प्रेम द्यायला ह्या बॅचलाही भरपूर भरमसाठ प्रेम दिला बॅच फुल लोहून ओव्हरफुल झाल्या तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद बाकी फोनची आता एक दिवस ॲडमिशन सुरू आहे फोनच्या बॅचचं पंधराशे रुपयाचा क्लास आहे तर तेही जर कोणाला पाहिजे असला नक्कीच लवकरात लवकर ॲडमिशन करू शकताय म्हणजे एक रेकॉर्ड भेटतो तुम्हाला क्लास बाकी काही जास्त चांगलं नाही वर नंबर इझिलीरीत्या कॉन्टॅक्ट करू शकता इन्फॉर्मेशन मिळू शकते ओके बाकी चला तर आता आपण घालता आपल्या तुटरेला आजच्या सुरुवात करूया तर भाऊ ना आता आल्या आपण आपल्या पिक्सल्ड ॲप्लिकेशनमध्ये तर इथं का कारण का आपल्याला ब्लेन मोड्स या सगळ्या भरपूर गोष्टी लागणार आहेत तर प्लसवरनं एडिट फोटोवरनं आपण ज्या काही बॅकग्राऊंडचा विषय आहे तर तो पहिल्यांदा ॲड करून घेऊया तर आता आपलं बॅकग्राऊंड आलेलं आहे तर इथं आपण टूलवर जायचं रिसाईज असं जर करायचं असेल की दोन हजार बाय पंचवीस आहे ऑलरेडी साईज आहे इझिलीरित्या अजून काय यात करायला लागत नाही एक्स्ट्रा ओके तर आता एक एक गोष्टी आपण ॲड करतो या चला पहिली गोष्ट म्हणजे काय आपली एक प्रकारे भोलेनाथांची जी काही पीक आहे इमेज आहे तर ती आपण इजीलरित्या ॲड करूया एकदम खतरनाक या थीममध्ये नक्कीच तुम्ही बघू शकता एकदम नाथ याला मी नंतरनं लास्टला टोन मारणार आहे एक तर पण भरपूर मेन आहे तर त्यू ही नक्कीच बघा ओके ॲड फोटो त्यानंतर आता ह्या ज्या काही किरकोळ गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाठीमागे तिने ॲड करायचं आहे जसं की कुठं हे मू डाऊन करा आणि याचा जो काय ब्लेन मोड आहे स्क्रीन करा स्क्रीन करायचा आहे तरी तुम्ही बघू शकता ही जो काय लाईट आहे हा आपला एक प्रकारे जरा युनिक आला आहे ओके युनिक आला आहे तर त्यासाठी काय करा आपल्याला जायचं ॲडजस्टमेंट सेक्शनमध्ये आणि इथनं आपलं जे काही ह्यू सेक्शन आहे हे चेंज करायचं आहे ह्यू काय करायचं आहे निळा निळसर करायचा आहे ह्यू ओके या थीममध्ये निळसर केला त्यानंतर अजूनही घ्यायचं आहे आपल्याला तर ते ओम घ्यायचं आहे ओके मी ओम दिलं आहे नक्कीच चेक करा या थीममध्ये मी ओम दिलेलं आहे तर हे आपण एकदम ला पाठिंबा घालवायचं म्हणजे ग्लोईंग इफेक्ट येतोय त्याला ओके ही मेन गोष्ट समजून घ्या त्यानंतर तुम्ही जर वाटलं तर एक प्रकारे स्क्रीन बीन तीन चेंज करून बघा ओव्हरली पण थीम छान दिसेल याला असं काही नाही बघा तुमच्या पद्धतीनं ॲड पण छान दिसते ॲड पण एक प्रकारे नेसरपण येतोय एकदम खतरनाक ओके चेक करून बघा मी झाला आपला नेक्स्ट आता मुद्दा आपण बघूया प्रॉपरलीरित्या जसं की आता मी एक पान ॲड केलं आहे आपलं काही जरा टेक्स्ट येणार आहे तर त्यासाठी पहिला हे ॲड केलं त्यानंतर पुढचं आपलं टेक्स्ट ॲड करूया आपण इझिलीरित्या त्या टेक्स्टच्या पाठ्या मग आपण एक गोष्ट ॲड केल्या ती म्हणजे का सर्क्युलर थीममध्ये ओके तर आता तो म्हणजे लागे ती कशी तयार केली आहे नक्की सगळं सविस्तर सांगतो सर्क्युलर थीम कशी आहे काय ते दाखवतो मी तुम्हाला पहिल्यांदा हे बघू शकता ओम नम शिवाय ओके ओम नम शिवाय तर आता हे कसं तयार केलं ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ आणलेला आहे ऑलरेडी नक्कीच जर बघितलं नसला लवकरात लवकर जाऊन बघा आता कुठं बघायला भेटेल आप लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे इझिलीरित्या माऊलीचाच केला आहे नक्कीच लवकरात लवकर जाऊन बघा आषाढी एकादशी निमित्त केलं तर ओके तर आता मी यालाही ब्लेंड मोड चेंज करू शकतो इझिलीरित्या एक प्रकारे ओव्हरली थीम ठेवला तरी छान दिसेल जसं की आता मी ओरिजिनलला ओव्हरली थीम ठेवली नाही पण आता मला जास्त भारी दिसाले ती थीम नक्कीच बघा चेक करा तुम्ही ओके त्यानंतर निमित्त शिवमय शुभेच्छा ही एक खतरनाक टेक्स्ट त्यानंतर राहिलेला बा, बा बेसिक गोष्टी आपण ॲड करून घेऊया जसं की आता ही बेलाची पानं एक पाठीमाग आपण ॲड केल्यानंतर ही दोन फूड ॲड केल्यात ओके डन पाठीमागचं जरा फेट ठेवलंही हो का कारण का आपली जे काही टेक्स्ट आहे तर ते जरा उठून दिसावं यासाठी हो त्यानंतर हे जे का आपलं कंटाईत तर त्या तर आताही मी सेट करतो आता आपल्याला ग्लो ॲड कर करायचं आहे काय तर पहिल्यांदा मी याला सेट करतो त्यानंतर मग ग्लो ॲड करू ओके काही गोष्टी हलाय नको त्यासाठी अ फोटो करूया आणि एक प्रकारे मी तुम्हाला ही पी एन जी दिल्या ओके ही पी एन जी तर आता ही पी एन जी सगळीकडे वापरायची आहे कशी वापरायची याला स्क्रीनमधनं ब्लेंड मोड स्क्रीन करायचा आणि याला जरा चपटं करायचं जसं की आता मी जरा बारीक करतो आणि याला जरा चपटं करूया आणि त्यानंतर मग सगळीकडे वापरायला आता ओके आता कुठं कुठं वापरतो बघा आम्ही बारीकमध्ये वापरा लय काय नको ओके जसं की डुप्लिकेट डुप्लिकेट पहिल्यांदा खाली बेसला लावून घ्या त्यानंतर मग करव बिरव असतील तर तिथं त्या गोष्टी आपण तशा करू शकतो झालं आता दहाचं आपलं जे काय लिमिट होत तर ते सप्लाय आता पुन्हा एकदा आपण ॲड कराय होते तर अशा अशातीमधेमध्ये मी ग्लोईंग इफेक्ट दिलं आता आता हि आधी झाला आहे नक्कीच आता मग मग मी काय एवढं डीपमध्ये दार्क सांगत नाही जे काय करतं पण तुम्ही, कर तुम्ही। जिथं तिथं जो काय डार्क पिवळा आला आहे प्युअर पिवळा कलर तिथं तुम्ही तो ग्लोइंग इफेक्ट मारू शकता इथं वर पण जसं की बघू शकता तुम्ही माझी पुन्हा एकदा ती पोस्ट बघा खास करून मला अट्रॅक्टिव काय वाटलं हे जे काय ओम नमः शिवाय हे आहे मी ब्लेन मोड जर चेंज केला ओवरली तिथं मी केला नाही हाय ठेवलेला हो इथं एक नंबर मला दिसायला आहे ओके नक्कीच चेक करा तर आता टोन ॲडजस्ट बघूया टोन जसं की कोणता ॲडजस्ट करतो मी एक प्रकारे टूलमध्ये गेलो ॲडजस्टमेंटमध्ये गेलो आणि इथं जे काय आपलं टेम्परेचर आहे हे मी जरा मायनस करतो मायनस साठ नक्कीच बघू शकता वाहनू एकदम खतरनाक टोन या असा होता सिम्पल एकदम खतरनाक आता निळा का कलर घेतला कारण का आपली नेल आहेत त्यामुळे एक प्रकारे एकदम खतरनाकरीत्या निळा कलर आपण घेतला आहे प्रत्येक गोष्टी पाठीमाग काहीतरी कारण असते तर त्यासाठी त्या गोष्टी केलेल्या असतात ओके नक्कीच तुम्हाला कन्सेप्ट काळ का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कशी वाटली सगळ्या गोष्टी तयारच होत्या त्यामुळे एक प्रकारे आपल्याला पी एल पी द्यायला लागलेच नाही आणि काही ब्लेंड मोड्स पण होतो या त्यामुळं एक प्रकारे हौदी म्हणलं नक्कीच मटेरियल मटेरियल एक प्रकारे याचा वापर योग्यरित्या करा आणि एकदम खतरनाकरीत्या बॅनर करा बाकी मला टॅग करायला विसरू नका इंस्टाग्रामला नक्कीच लाईक फॉलो सगळं करीन मी तुम्हाला काय नाही तर त्यानंतर नक्की या व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा कमेंट करायचं सबस्क्राईब करायला नवीन असला तर बाकी आपले टेलिग्राम आणि इंस्टामध्ये लवकरात लवकर फॉलो घेऊन हा कारण देतात आपण मटेरियल्स आणि अपडेट देत असू बाकी भेटा लवकरच मध्ये एकदम चांगल्या विशाळ नाथ व्हिडिओमध्ये थोरबाय काळजी घ्या टेक केअर लवल टेक प्रेम बाय